जे छोटे लाडू आहेत ना ते मी बनवले, बऱ्यापैकी चांगले झाले. तर मी आता म्हणजे माझ्या मम्मीला देते खायला की ते कसे झाले ते ती सांगेल. अनारसे बनवलेले आणि खूप छान बनवले. मग बायको बद्दल काय दोन शब्द बोलाल? तर नमस्कार सर्वांना आणि परत एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे रेसिपी. मी माझ्या मम्मीकडे आली आहे आणि मम्मीच्या कॉम्प्लेक्समध्ये माझ्या मम्मीची सख्खी चुलत बहीण राहते, म्हणजे माझी मावशी राहते. तर ती आज काहीतरी रेसिपी करून दाखवणार आहे. तर मी आता जाते तिथे आणि तिथेच बघायला मिळेल. आणि थोडीशी टब्येत डाऊन आहे कारण की बाहेर तुम्ही ऊन बघतातच आहे की खूप मोठा एकदम गरमी सर्दी खोकला झाला आहे. आता बघते तिथे जाऊन ती काय रेसिपी बनवते. आणि एक सांगायचं की तिची रेसिपी म्हणजे मी पहिलं जेव्हा गावी गेली होती ना मम्मीच्या तेव्हा अजून एक तिचं रेसिपी मी दाखवली होती चॅनलवर, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर मी आली इथे आणि तयारी चालू आहे. तर तू कुठले लाडू करून दाखवणार आहेस? नक्की तांदळाचे लाडू बनवते. तांदळाचे म्हणजे कुठले? साधे आपले नेहमी वापरतो ते तांदूळ की गावचे? ते रात्री उंडत घालायचे. अच्छा. थंड पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये थोडं मीठ आणि सकाळी ते काढायचे भाजायचे. ओके. आणि जात्यावर दळायचे. अच्छा. मग ते तू जे आणलंय बनवूनच आणलंय? हा, हिनी गावावरून बनवूनच आणलंय. हे किती किलो असेल? हे अर्धा किलो. अर्धा किलो. आणि आता ही भाजते सुक खोबर. किती? एक वाटी, अर्धा वाटी, एक वाटी आहे खोबर. असं लालसर करायचं की फक्त थोडस एकदम? नाही लागायचं. तूप टाकलंयस? नाही. गरम करून? गरम करून. ओके. मग ह्यासाठी साहित्य काय? फक्त हे तांदूळ, तांदळाचं पीठ, खोबरं, वेलची, वेलची, फ्रूट काहीतरी घालायचे. ओके. ड्रायफ्रूट? ड्रायफ्रूट. बस झालं एवढंच साहित्य. आणि गूळ? हा. आणि गूळ. ओके. आणि तूप? तूप आपलं गावठी. हा. या परातीमध्ये काढणार सर्व एकत्र. मग हे परत भाजायची गरज नाही आहे ना? हा हा. तूप गरम करते. ओके चालेल. हे तू घरी बनवलंयस की? हा घरच. हे घरी बनवलंय तू? वाव किती मस्त दिसतंय एकदम. असं किती तूप घेतलंय? एवढं तूप लागतं ह्याला? हा हा. अच्छा. ओके. मग आता आपण किती किलोचे लाडू बनवतोय? हे अर्धा किलोचे. अर्धा किलोचे लाडूला आपण हे आता किती चमचे तरी साधारण? हा पाव किलो. पाव किलो तूप घेतलेलं आहे अर्धा किलोच्या लाडूला. हे ड्रायफ्रुट्स पण अगदी तुम्हाला हवे तसे टाकू शकता. किती पाहिजे तेवढे? हा. थोडस खेचून घेईल. हा हा. ह्याच्यामध्ये साखर पण टाकणार आहे. पटकन होतो ना? हा. म्हणजे गुळ, गुळ तर ती वेगळं टाकणारच आहे पण ह्याच्यामध्ये ती साखर पण टाकते वेलची. कुठे मिक्सरला नाही वाटून घेणार आहेस का? नाही. ओके ओके चालेल. असं काय? ऍक्च्युली मिक्सरला कुठलं की खूपच बारीक होतात म्हणून ती ह्याच्यामध्ये असं थोडेसे दाणे ठेवते. असं झालेलं आहे आणि ह्यामध्येच ती मिक्स करेन. तुमची हवा हळू खेळती राहून दे, ते आवाज येतोय. हा गुळ मिळत नाही मी गावावरून. हा. आणि काय त्याचं वैशिष्ट्य? हे म्हणजे ते खड्याच असतं ना, हे गुळ बारीक होत. हा थोडस ना हे ऑरेंज पण वाटत आता मला. इथे ऑरेंज दिसतोय तुम्हाला व्हिडिओत, पिवळा दिसतोय तो. खूप प्युअर वाटत एकदम. काल पण मुलाची वडे बनवली. हा. आणि हा मी जसं बोललीच होती की गावाला तिची मी सुकटणीची रेसिपी दाखवलेली, तर आता मी परत मे महिन्यात गावी जाणार आहे तर तेव्हा नक्की आम्ही रेसिपी करून दाखवू. आणि हिच्या हातचं सर्वच चांगलं लागतं, व्हेज नॉन व्हेज सर्व लाडू अनारसे वगैरे. हो. तिचं गावचं घर पण मी तुम्हाला दाखवलंय की खूप मोठं आहे. आता ही ठेचूनच घेते कारण की तो गुळ थोडासा हेच आहे, नरमच आहे. तर
दिवशी हिनी अनारसे बनवलेले आणि खूप छान बनवले. मला जास्त गोड आवडत नाही पण मी एक खाऊन दाखवते. कमी गोड आहे, जास्त गोड नाही बनवले असं लागतं. हा आणि आता तिने ह्याच्यामध्ये तूप टाकलंय. थोडस थंड झालंय तूप म्हणून ती आता हातानेच करते. किचन मध्ये त्यामुळे आम्ही फॅन नाही लावू शकत. आता आपण फॅन लावू शकतो का? थोडस गरम होत आहे, कमी करूया. कशी झटपट होते, आता हे अजून तूप टाकाय वरतून टाकायची बाइंडिंगला आहे का? हा थोडस थोडस टाकावं लागेल कारण तो फुगतो ना. हा तांदूळ आहेत ना. हो हो हो. हा म्हणजे हे तू तांदळाचे केले तसे मुगाचे पण लाडू बनवतेस? हा अच्छा ओके. तेव्हा बनवते दाखवते बनवले मी. आणि मेथीचे पण बनवलेस का? मेथीचे आता नंतर. कारण की माझ्या मावशीची जी सून आहे ना ती तिचं आत्ताच 2-3 दिवसापूर्वी ओटभरणी झालंय आणि माझी मावशी असते गावी तर तिने गावावरूनच सर्व बनवून आणलंय तिच्यासाठी. लाडू रेडी झालेला आहे असं दिसत. आणि तुझ्याकडे हे भांडी असं आंब्याची तांब्याच्या भांड्यात आम्ही पाणी पितो. हा आणि मातीच दोन आहे हे मडक आणि हे. गरमी वाढली ना गावाला पण आम्ही तोच पाणी पितो. आपण फ्रीज मधलं, मी पण फ्रीज मधलं पाणी नाही पित. आणि तू काय काय जेवण सुद्धा तू मातीच्या भांड्यात करतेस ना? हा गावी सुद्धा तिने जे सुकट केलेला ना ते मातीच्या भांड्यातच केलेलं. आणि इथे मुंबईला सुद्धा तू मातीची भांडी आणली आहे तिने. मी थोडं हेल्प करते मावशीला लाडू वाळायला. मला ऍक्च्युली जास्त नाही समजत. ती वेगळ्या प्रकारे करते, मी वेगळ्या प्रकारे करते. मला बिलकुल पण समजत नाहीये पण ट्राय केलं तर होईल असं काय. असं दाबी जा हलक्या. मी करते डावे हाताने ते कुठला नाही पाहिजे लाडू वाट. जमलंय जमलंय थोडस. आता अशा प्रकारे मी बनवते आणि मग पूर्ण रेडी झाल्यावर तुम्हाला भेटते. अर्धा किलोचे ना आपण म्हणवले. टोटल किती झाले असतील साधारण? झाले असतील 50 झाले असतील एवढे. आणि खूप सुंदर दिसत अक्षरशः. त्याचं जे तूप आहे ना तुम्ही बघताय खूप आणि मी ह्यातलं आता हे जे छोटे लाडू आहेत ना ते मी बनवले बऱ्यापैकी चांगले झाले. तर मी आता म्हणजे माझ्या मम्मीला देते खायला की ते कसे झाले ते ती सांगेल. तू पण खा पाहिजे तरी. कस झालंय? मस्त झाले. मस्त झाले. आणि चुरमुऱ्याचे लाडू. आता मी मावशीच्या मिस्टरांना म्हणजे बापूंना देते की त्यांच्या बायकोनी बघूया कशा प्रकारे त्यांना विचारते कशा प्रकारे लाडू केला आहे. सुंदर झाले. छोटा मी केलाय. तू तू फक्त वळलाय बाकी सर्व तिने केलाय. खूप सारा रेसिपी बनवते. मग बायको बद्दल काय 2 शब्द बोलाल? मनाप्रमाणे बनवते आणि नुसते तर म्हणजे असे पदार्थच नाही तर गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला हा त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे किती माणसाचा जेवण असला तरी त्या जेवणामध्ये सहभाग करून ते गावाचं संपूर्ण जेवण पार पाडते. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे.
आणि आता आमच्या गावी गोंधळ आहे, त्या गोंधळामध्ये सुद्धा ती असेल तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात जेवण, पूर्ण गावचं जेवण केलं जातं आणि ते जेवण सुद्धा तीच बनवते. तर ते मी तुम्हाला दाखवेन आता जेव्हा गावी जाईन तेव्हा. आणि बापू जे आहेत ते त्यांचं गावी आपल्या गणपतीचा बनवण्याचा कारखाना आहे. तो मी तुम्हाला दाखवला म्हणजे एवढा प्रॉपर नाही दाखवला कारण की मी लेट गेली होती. जर कधी मला आता टाइम मिळाला की प्रॉपर गणपती कशा प्रकारे रेडी केला जातो तो तुम्हाला मी नक्की दाखवेन. आता गावी कधी जाणार आहे? मी आता गावी 22 ते 23 तारखेला. 22 ते 23 तारखेला गणपतीचं आता परत बुकिंग चालू होणार आहे. गणपतीचं काम चालू माझं होणार आहे. कारण नंतर माझे ते 2 ते 2.5-3 महिन्यामध्ये त्याच्यात जाणार आहेत. हा लक्षात काय, त्याच्यामुळे आता मी काही एवढ्याच दिवस मी मुंबईला आहे, नंतर गावाला. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आणि मावशीने जे काही रेसिपी केली होती लाडवांची तर ती मला मी सुद्धा खाऊन बघितला आणि खूप उत्तम प्रकारे तो झाला आहे लाडू. आणि अशा प्रकारे ती जोपर्यंत इथे आहे तर ती काय काय मला अजून रेसिपी करून दाखवेन तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. हां, तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.